हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल कीर्ति लोखंडे। आज मी बनवत आहे लाल मिरचीचा झणझणीत ठेचा। इथे मी एक पाव जाड लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। बऱ्याच वेळी मिरच्या आणल्यानंतर काही दिवसातच त्या लाल व्हायला लागतात, परंतु यांची चव अतिशय छान लागते। यातील काही मिरच्या अर्धवट लाल झालेल्या आहेत। मिरच्या मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्यात मी मीठ घातलेलं आहे। या मिरच्या पाणी न घालता मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणार आहे। तव्यावर मी पोहे खाण्याचे 3-4 चमचे तेल घातलेलं आहे। 10-12 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यात मी घालत आहे मोहरी। मोहरी तळतळल्यानंतर त्यात मी लसणाचा ठेचा घालत आहे। यात मी घालत आहे चिमूटभर हिंग आणि 4-5 पानं कढीपत्ता। मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, पोटॅशियम तसेच आयर्न असतात। तसेच मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन, क्रिप्टोसँक्थिन पण असतात, यामुळे त्वचा उजळते, सर्दी आणि दमा कमी होतो। यामध्ये मी 1/2 चमचा धनेपूड आणि 1/2 चमचा जिरेपूड घातलेली आहे। यामध्ये मी आता लाल मिरचीची केलेली पेस्ट घालत आहे। नंतर यामध्ये मी घालत आहे 1 छोट्या लिंबाचा रस, चवीपुरती थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ। हा ठेचा मी छान परतून घेत आहे। मिरची ही आयुर्वेदानुसार कटू गुणाची असते, म्हणजेच तिखट असते। यामुळे पित्त तयार होतं आणि पचन सुधारते। मिरची ही दीपक आणि पाचक असते। मिरची उत्तम अँटीऑक्सिडंट आहे। मिरचीमुळे चरबीचा धोका कमी होतो। मिरचीमध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे शरीर निर्जंतुक होते। मिरचीमध्ये एक विशेष घटक असतो, तो म्हणजे कॅप्सेसिन। हा घटक बऱ्याच वेळेस दुखणं बंद करण्याच्या मलमामध्ये वापरलेला असतो। मिरचीमुळे प्रोस्टेट कॅन्सरचा पण धोका बऱ्याच अंशी कमी होतो। अति सर्वत्र वर्जयेत या न्यायानुसार मिरची बेतानीच खावी। जास्त जर खाल्ली तर पित्त वाढतं आणि ॲसिडिटी तयार होते। मिरचीचा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम असा झालेला आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।